महापालिकेच्या वतीने कात्रज येथे चालवण्यात येणारे सर्पोद्यान आणि वन्यप्राणी अनाथालयाच्या देखभालीसाठी वर्षाला सुमारे 1,44,53,000 खर्च येतो. यापैकी 50% खर्च हे काम करणारी भारतीय सर्पविज्ञान संस्थेच्या वतीने विविध देणग्या आणि अनुदानामधून करण्यात येतो. उर्वरित 50% खर्च महापालिकेकडनं देणं अपेक्षित असताना गेल्या 1 वर्षापासून महापालिकेच्या हिश्याचे 78,89,162 रुपये संबंधित संस्थेला देण्यास टाळाटाळ सुरू आहे. परंतु गुरुवारी याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव केवळ कार्यपत्रिकेवर न घेतल्याने मंजूर झाला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेचा भोंगळकारभार चव्हाट्यावर आला आहे.